हाय फ्रेंड्स, मी रेणुका कोळेकर आणि टुडे स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी ते मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे। आत्ता दह्यामध्ये मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। शेंगदाण्याचं कूट आपण भाजून शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत। जास्त बारीकसुद्धा नाहीत करायचे, थोडे मोठे ठेवायचे आहे। आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे। हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। इथे मी 2 चमचे घेतलेला आहे। चटणी म्हटली की थोडी झणझणीत असली की खूप छान चव येते। आता याच्यामध्ये मी छोट्या चमच्याने 1 चमचा मीठ घातलेला आहे। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करूया व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटते ते नक्की सांगा। व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे इथे चटणी। चटणी आपली इथे बनून तयार आहे। आणि जर तुम्ही टुडे स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल, म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाहीत करणार। तर आजची आपली उपवासाची चटणी कशी वाटली ते नक्की सांगा। परत भेटू अशाच एका व्हिडिओसोबत।